तर गुड मॉर्निंग मित्रांनो, काल रात्री मी इथं उशिरा आलो. बेल्लारी म्हणून एक गाव आहे, शहर आहे कर्नाटकामधलं. तर मी काल रात्री परत काही शूट करू शकलो नाही, कारण की अंधार पण झाला होता आणि खूप थकलो होतो. छोटीशी रूम आहे, 500 रुपयाला बुक केली मी ऑन द स्पॉटच डायरेक्ट. इथून बस स्टँड 1.5-2 किलोमीटर आहे बेल्लारी म्हणून. तर इथून आता मी चाललो आहे बेलूम केव्जला. बेलूम जे गुफा आहेत तिथं चाललो आहे. जवळपास 150 किलोमीटर अंतर आहे. तर त्याच्यासाठी आधी मला गुटी म्हणून एक मेन जंक्शन आहे आंध्र प्रदेशमधलं, तिथं आधी पोहोचावं लागणार आहे. तिथून मग परत बेलूम केव्जसाठी दुसरी बस पकडावं लागणार आहे. तर आता बस स्टँडला चाललो आहे मी, 1.5-2 किलोमीटर आहे. इकडं सकाळ सकाळ बघा फार गर्दी आहे इथं रस्त्यावर. संडे आहे आज, त्यामुळे रस्त्यावर फुलं पण आहेत. इथे फुलं, केळीची पानं, हार, पूर्ण अशी चौकात पूर्ण गर्दी आहे आज. तर मी आता पोहोचलो आहे बल्लारी बस स्टँडला, जे काही कर्नाटकामधलं एक सेंट्रल बस स्टेशन आहे. आणि माझी बस लागली इथे समोर. मला इथलं बस स्टँड दाखवतो. KSRTCची बस आहे बल्लारी ते गुटी. तुम्हाला इथलं बस पण दाखवतो आतून. तर इथे विंडो सीट पकडली मी. अशा काही बस आहेत KSRTCच्या. गाडी स्टार्ट झाली, गाडी गुटीपर्यंत नाही आहे, गुंतकलपर्यंतच आहे. बोर्ड तर गुटीचं लिहिलं होतं, परंतु गुंतकलपर्यंत चालले. तिथून पुढे परत बस बदलावं लागेल. मधले स्टॉप घेत चालली गाडी. पंधरा 20 किलोमीटर पुढे येऊन आपले आता आंध्र प्रदेशमध्ये आपण प्रवेश केला आहे. आपण तर मागं RTO चेकपोस्ट पण होतं, चेकिंग पोलिसांचं. तर ऑफिशियली आपण आता आंध्र प्रदेशमध्ये आलेलो आहे. तर बॉर्डर पोस्टला आलो आहे आंध्र प्रदेशच्या. एक्साइज पोलीस आहेत आंध्र प्रदेशचे, ते सगळ्यांचे बॅग चेक करत आहेत, गुटखा, तंबाखू, अल्कोहोल, बियर, दारूसाठी. महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना अशी बॉर्डर चेकिंग कधी झाली नव्हती. तर आंध्र प्रदेशची पोलीस फार स्ट्रिक्ट दिसते, त्यामुळे इथे चेक पोस्ट आहे. सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या आणि आता पुढे चाललोय आपण. To the last 10, I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. तर बस स्टँडला आलो आपण, गुंतकल बस स्टँडला. गाडीला फार गर्दी आहे. Thank you.
बस स्टँड गुंतपूर आंध्र प्रदेश. मला आता गुट्टी साठी जायचं. गुटी 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 बस लागलेलीच आहे गुटीसाठी. गुटी गुटी तर हे आंध्र प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस. जास्त काही फरक नाही. कर्नाटकच्या KSRTCच्या जे बस आहेत त्याच्या पण अशाच होत्या. इकडे दोन आणि राईट साईडला तीन सीट आहेत. तर मित्रांनो, मी आता गुत्ती बस स्टँडला आहे आंध्र प्रदेशच्या गुत्ती म्हणून. आणि मला बेलूम केव्हला जायचं होतं आज. त्याच्यासाठी आधी मला ताडीपत्रीला जावं लागलं. ताडीपत्री इथून 50 किलोमीटर एक स्टेशन आहे. तिथून परत मग मला बेलूमसाठी जायचं आहे. तर अजून दोन वेळा बस बदलावं लागणार आहे. तर असं काय स्टेशन आहे गुत्ती आंध्र प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचं. तर बघू आता मी गुत्तीला हे ताडीपत्रीला गेलो तुम्हाला भेटतो. आता विंडो सीटला बसलो आहे ड्रायव्हर शेजारी, ज्याच्यामुळे मी तुम्हाला पुढचं आणि साईडचं पण दाखवेल रस्त्यात काय इंटरेस्टिंग वाटलं तर. गरज नाही आहे. एक दुःख म्हणून छोटंसं गाव लागतं मधी क्रॉस लागतो. तिथं मी उतरून परत मग मी बेलूम केवसाठी जाणार आहे. सिमेंटची फॅक्टरी आहे इथं, पेन्ना म्हणून सिमेंट फॅक्टरी आहे. या ड्रायव्हरचं नाव आहे गोपाल. फार कोऑपरेटिव्ह होता. नाव मी विचारलं कुठून आलाय काय आला. तुम्हाला आता
डाव्या साईडला आहे सिमेंटची फॅक्टरी. Okay, thank you. तर बघा, मेन चौकात आलो आहे. इथून आपल्याला बेलूमसाठी दुसरी एसटी पकडायची. बस मिळाली आपल्याला. अजून आता 20 किलोमीटर आहे बेलूम केव्ज. इकडं डाव्या साईडला अल्ट्राटेक सिमेंटची फॅक्टरी आहे. खनिजांनी फार समृद्ध आहे. तर मागच्या दिवशी दाखवल्याचं एक सिमेंटची फॅक्टरी होती. जागोजागी रस्त्यावर इथं हर्षाचे भरपूर तुकडे दिसतात. हे बघा, मोठं दुकान पण होतं फरशाचं, जे आपलं तर कडप्पा फरशी म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर इथं भरपूर रस्त्यावर आणि भरपूर दुकानं येत जागोजागी आहेत. निजाने फार समृद्ध असा प्रदेश आहे. आपलं 10 मिनिटात पोहोचतोय आपण बेलूम केव्जला. तर आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय बेलूम केव्ज. या इथं अशी मला सोडलं इथं, आणि इथं डाव्या साईडला केव्ज आहेत. तर मोठा बोर्ड पण लावलाय बेलूम केव्जचा. डाव्या साईडला एक रेस्टॉरंट आहे. सकाळपासून मी फक्त नाश्त्यावरतीच आहे. जरा आता जेवण करतो आतमध्ये आणि नंतर आपण केव्जचं दर्शन करूया.